સ્વાગત સાદર કરી તો ગચ્છો કે ઠળક ઘડા મોડી મહિલા પોલીસ હવાલદાર આત્મહત્યા પ્રકરણની એસીપી નિબુંગેવર કડવા પોલીસ ઠાણ્યાત ગુનો દાખલ પુરાચે પાણી 48 તાસ રહીલે તરચ હોનાર નુકસાન ભરપાઈચા પંચનામા અસર રાજ્ય સરકારને કાઢલા ફતવા ઠાણે મહાનગરપાલિકેચા મોફત વાઈફાઈ સેવે બાબત જનજાગૃતિ ન ઝાલ્યા સદર સેવા વાપરાવેલા દરા વાયા માનપડા પોલીસ ઠાણ્યાચા પોલીસ શિપાઈ અડકલા ઠાણે લાચલુચપત વિભાગાચ્યા જાળ્યાત ખાસગી બસ વિરોધાત કોપરી સંઘર્ષ સમિતિ ઉપોષણાચ્યા પાવિત્ર્યાત પિતૃપક્ષાત ભાજપ ઝાલ્યા મહાગ મહિલા પોલીસ હવાલદાર આત્મહત્યા પ્રકરણી એસીપી નિપુંગેવર કડવા પોલીસ ઠાણ્યાત ગુનો દાખલ ઝાલા આહે. શહેર પોલીસ દલાત કાર્યરત અતિલ્યા આણિ કડવા પરિસરાત રહેણાર્યા મહિલા પોલીસ કોન્સ્ટેબલને ગળફાસ ઘેઉન આત્મહત્યા કેલી. યા પ્રકરણી સહાયક પોલીસ આયુક્ત નિપુંગે આણિ પોલીસ શિપાઈ અમોલ ફાફડે યા દોઘાં વિરોધાત આત્મહત્યાસ પ્રવૃત્ત કેલ્યા પ્રકરણી ગુના દાખલ કરણ્યાત આલાય. સારિકા પવાર અસે આત્મહત્યા કેલેલ્યા ત્યા મહિલા કોન્સ્ટેબલચે નાવ આહે. સારિકા ही मूळची अहमदनगरची रहिवासी आहे. ती ठाणे पोलीस मुख्यालयात कार्यरत असून कळवा येथील मनीषा नगर मध्ये राहत होती. महिला पोलीस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सारिका बुधवारी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी रूम मध्ये एकटी असताना तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सारिकाने आत्महत्या का केली याचा अद्याप उलगडा झालेला नाही. दरम्यान पोलीस मुख्यालयातील सहायक पोलीस आयुक्त निपुंगे आणि पोलीस शिपाई अमोल फाफडे या दोघांविरोधात आत्महत्येत प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक MM बागवान यांनी दिली. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. पुराचे पाणी 48 तास राहिले तरच होणार नुकसान भरपाईचा पंचनामा असा राज्य सरकारने फतवा काढला आहे. 29 ऑगस्टच्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक झोपडपट्टी वसाहतींमध्ये पाणी शिरून त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. परंतु ज्यांच्या घरात पावसाचे पाणी 48 तास साचून राहिले असेल त्यांना सरकार दरबारी नुकसान भरपाईचा पंचनामा करता येईल असा सरकारचा फतवा असल्याची माहिती तहसीलदार भदाणे यांनी दिली. परंतु या अजब निकषामुळे शहरातील अनेक पूरबाधितांचा मदतीचा मार्ग खुंटला असून ज्या दिवशी पावसाचा प्रलय आला त्याच रात्री लोकांनी रात्रभर जागून आपली घर स्वच्छ केली. मात्र आमच्याकडून राज्य सरकारला त्या दिवशी पोलिसांच्या माहितीनुसार कोणत्या ठिकाणी किती नुकसान झाले आहे याचा प्रस्ताव पाठवला असल्याचे तहसीलदार भदाणे यांनी सांगितले. ठाणे शहरात मंगळवारी झालेल्या पावसाने संभाजीनगर, सिद्धेश्वर तलाव परिसर, आंबेडकर नगर येथील झोपडपट्टी तसेच चाळीमध्ये पूर सदृश्य पाणी घरांमध्ये साचले होते. पावसाचा जोर आणि नाल्यावरून येणाऱ्या पाण्याचा प्रचंड प्रवाह यामुळे कित्येकांची घरे खचली. पाण्याच्या प्रवाहाबरोबर विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य, वह्या, पुस्तके, घरातील भांडीकुंडी, गाद्या, हंतरुण, इलेक्ट्रॉनिक वस्तू वाहून गेल्यामुळे आर्थिक नुकसान झाले. फर्निचर खराब झाले तर कित्येक ठिकाणी आर्थिक आणि मनुष्यहानीमुळे कुटुंब उद्ध्वस्त झाली. अशा पूरमय पाण्यातील घरे शासनाच्या पंचनाम्यासाठी 48 तास ठेवायची होती का असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. घरात पावसाच्या पाण्यामुळे जिकडे तिकडे चिखलाचे साम्राज्य होते. अशा प्रसंगी ज्यांचे संसार डोळ्यादेखत पाण्यात वाहून जात होते ते पाणी उपसून आपलं सामान वाचवणार का तसेच पाण्यात तरंग ठेवणार असा प्रश्न राज्य शासनाच्या अजब निकषामुळे निर्माण झालाय. तर आंबेडकर नगर मधील सिद्धिविनायक चाळीतील अनेक रहिवासी गणेश उत्सवासाठी गावाला गेले होते. गावाहून जेव्हा ते आले त्या दिवशी घरात सर्वत्र पाणी, मुलांची वह्या, पुस्तके, दप्तर वाहून गेली होती असे इतर रहिवाशांनी सांगितले.
तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस, कारण संपली। अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप। ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप? ठाणे महानगरपालिकेच्या मोफत वायफाय सेवेबाबत जनजागृती न झाल्यास सदर वायफाय सेवा वापराविना वाया जाणार आहे। ठाणेकरांना मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने शहरभर 300 अधिक ठिकाणी वायफाय सेवा सुरू केली असली तरी या मोफत सेवेबद्दल असंख्य ठाणेकर अन्न भिन्न असल्याचे दिसून येत आहे। ही सेवा मिळवण्यासाठी ठाणेकरांना 100 रुपये भरून पालिकेकडे नोंदणी करावी लागणार आहे। मात्र ही नोंदणी कशी व कुठे करायची याबद्दल पुरेशी जनजागृती न झाल्याने सदर योजना वापराविना वाया जाणार आहे। ठाणे शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मोठ्या प्रकल्पांची घोषणा करून त्यापैकी काही प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। स्मार्ट सिटी योजनेचा एक भाग म्हणून आयुक्त जयस्वाल यांनी 2 वर्षांपूर्वी संपूर्ण शहर वायफाय युक्त करण्याची घोषणा केली होती। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गेल्या आठवड्यात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला। खासगी लोकसहभागातून ही योजना राबविण्यात येणार असल्यामुळे महापालिकेला भांडवली तसेच महसुली खर्च करावा लागणार नसून या योजनेतून उलट संबंधित ठेकेदाराकडून उत्पन्नातील काही हिस्सा मिळणार आहे। संबंधित ठेकेदाराकडून 512 kbps स्पीड पर्यंत विनामूल्य वायफाय सेवा पुरवली जाणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना केवळ एकदाच नोंदणी करावी लागणार असून त्यासाठी ठेकेदारांकडून एकदा 100 रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे। या व्यतिरिक्त हायस्पीड वायफायची सुविधा नागरिकांना हवी असेल तर त्यासाठी मात्र ठेकेदारांकडून ठरलेल्या योजनेप्रमाणे नागरिकांना पैसे भरावे लागणार आहेत। खासगी लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा ठेका संबंधित ठेकेदाराला 10 वर्षाकरिता देण्यात आला असून तोपर्यंत तरी ठाणेकरांना मोफत वायफाय सेवा मिळणार असल्याचे स्पष्ट आहे। आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। मानपाडा पोलीस ठाण्याचा पोलीस शिपाई ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे। पीटा अंतर्गत कारवाई टाळण्यासाठी एका तक्रारदाराकडून 50,000 लाच स्वीकारताना मानपाडा पोलीस स्थानकाच्या एका पोलीस शिपायाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केले। राम बडे असे या लाचखोर पोलीस शिपायाचे नाव आहे। धक्कादायक भाग म्हणजे बडे याने 1,18,000 मागणी केली होती, त्यामध्ये 50,000 स्वीकारताना त्याला अटक झाली। त्याने पुढे 18,000 रुपये मासिक हप्ता देखील मागितला होता। मानपाडा पोलीस स्थानकाच्या हाती सदर तक्रारदाराच्या भागीदारावर पिटा अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी सदर भागीदाराकडे मानपाडा पोलीस स्थानकाचे पोलीस शिपाई राम बडे यांनी 1,18,000 मागणी केली होती, तसेच मासिक 18,000 हप्ता मागितला होता। याबाबत तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देखील तक्रार केली होती। याबाबत शहानिशा केल्यानंतर पैसे मागितल्याचे निष्पन्न झाल्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीनुसार काल दुपारच्या सुमारास
सापळा रचला आणि ठरल्याप्रमाणे 50,000 रुपये तक्रारदाराकडून स्वीकारताना बडे याला रंग्यात अटक केली असून भ्रष्टाचार प्रतिबंधक अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. खासगी बस विरोधात कोपरी संघर्ष समिती उपोषणाच्या पवित्र्यात आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसच्या ठाणे पूर्वेकडील वाऱ्या थांबतच नसल्याने कोपरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी 24 ऑगस्ट रोजी संबंधित यंत्रणांची पत्रव्यवहार करून हे प्रकार रोखण्यासाठी सूचित केले होते. मात्र 2 आठवडे उलटूनही याबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून येत्या काही दिवसातच या प्रश्नी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिलाय. खासगी बस आणि त्यांच्या मुजुरीवरून कोपरी संघर्ष समितीने आंदोलनाची भूमिका घेतली होती. त्यानुसार 4 महिन्यापासून आधी आंदोलन आणि मोर्चांसाठी त्यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र त्यावेळी पोलिसांकडे बैठका आणि आश्वासनानंतर समिती पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी आंदोलन मागे घेतले होते. अखेर काही दिवसातच कोपरी परिसरात खासगी बसचा वावर कंपनी बसच्या नावाखाली सुरू झाला. त्यामुळे ठाणे परिवहन सेवेच्या हक्काच्या उत्पन्नावर देखील खासगी बसेसकडून डल्ला मारला जातो. मात्र तरीही या बसेसना अभय दिले जात असल्याने त्या बिंदिक्तपणे ठाणे पूर्वेच्या कोपरी भागात दाखल होत आहेत. या प्रश्नी कोपरी संघर्ष समितीने ठाणे वाहतूक शाखा, ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग, ठाणे परिवहन सेवा, स्थानिक कोपरी पोलीस स्टेशन आदी यंत्रणांना निवेदन देत या बसवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र या प्रकरणी हालचालीच होत नसल्याने या बसेस अद्याप कोपरी परिसरात फिरत असल्याचे समितीच्या राजेश गाडे यांनी सांगितले. कोपरीतील विविध प्रश्नांबाबत आंदोलनाची रूपरेषा आखण्यात आली असून लवकरच समितीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल असेही गाडे यांनी सांगितले. न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेड मध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. पितृपक्षात भाज्या माग झाले आहेत. गणेशोत्सव दरम्यान राज्यभर विशेषतः नाशिक आणि पुणे या जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाज्यांच्या दरांनी पुन्हा उसळी घेण्यास सुरुवात केली. अतिवृष्टीमुळे भाज्यांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्यामुळे वाशी आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मंडळातील आवक रोडावली आहे. त्यामुळे सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. एकीकडे पुरवठ्यात घट होत असताना बुधवारपासून सुरू झालेल्या पितृपक्षात भाज्यांच्या मागणीत मात्र वाढ झाले. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही ठिकाणी भाज्या महाग झाल्याचे चित्र आहे. मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण यासारख्या प्रमुख शहरांना नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील विविध भागातून भाजी पुरवठा केला जातो. गणेशोत्सवाच्या काळात पावसाने रौद्र रूप धारण केलेले पाहायला मिळाले. संपूर्ण राज्यभरात भाजी पुरवठा करणाऱ्या जिल्ह्यांना पावसाचा जोर सहन करावा लागला. त्यामुळे भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिणामी किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव वाढले. घाऊक बाजारात महागाईच्या काळातही 20 रुपयांची मर्यादा न ओलांडणाऱ्या कोबी, फ्लावर सारख्या भाज्या गणेश विसर्जनानंतर अचानक 20 ते 25 रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. घाऊक बाजारात भेंडी, शिमला मिरची, वांगी यासारख्या प्रमुख फळभाज्याही 30 ते 35 रुपये किलो
तर किरकोळी याच भाज्या 40 ते 60 रुपये किलो दराने विक्री केल्या जात आहेत. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणेकर वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.